राजहंस दूध आणि दुग्धजन्य उत्पादन म्हणजे महाराष्ट्रातील 50,000 शेतकऱ्यांचा श्वास, लाखो घरांचा विश्वास। संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे येथील पोपट दत्तात्रय जाधव यांचे चिरंजीव चैतन्य जाधव यांनी डी फार्मसी शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता पिंपर्णे सारख्या ग्रामीण भागामध्ये चैतन्य मेडिकल स्टोअर्स या नावाने फर्म सुरू करून तरुणांना एक नवी दिशा दिली आहे। या चैतन्य मेडिकलचं उद्घाटन महानंद दूध संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते झालं। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समिती सदस्य दादाभाऊ देशमुख, उपसरपंच अजित देशमुख, संतोष जोंधळे, शिवराम वाकचवरे, दत्तात्रय जाधव, राजेंद्र देशमुख, संजय महाराज देशमुख, कैलास काळे, नानासाहेब गुंजाळ, काकासाहेब देशमुख, अण्णासाहेब राहींज, वसंतराव देशमुख, अजित चोपडे, प्रदीप देशमुख यांची उपस्थिती होती। चैतन्य मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर नारायण दिघे, डॉक्टर किरण काळे, डॉक्टर राजेंद्र हरदे, डॉक्टर संदीप देशमुख, डॉक्टर आप्पा दिघे, डॉक्टर शुभम दिघे, डॉक्टर पवन काकड, डॉक्टर सुभाष गाडेकर यांनीही शुभेच्छा दिल्या। पिंपर्णे गावामध्ये चैतन्य मेडिकल स्टोअरचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे। जाधव यांचं मेडिकल स्टोअर आहे आणि अतिशय तरुण आणि वत्करू हा मुलगा आहे। त्यांनी या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या दुकानाच्या माध्यमातून पिंपर्णे आणि या सर्व परिसरामधील या ठिकाणी ही सेवा मेडिकलच्या माध्यमातून ती मिळणार आहे। त्यांचा व्यवसायाची चांगल्या पद्धतीने भरभराट हो, त्यांचा व्यवसाय चांगला वाढो अशी शुभेच्छा त्यांना या निमित्ताने देतो व आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो। तर यावेळी चैतन्य जाधव यांनी ग्राहकांना खात्रीशीर उच्च दर्जाची औषधं या मेडिकलमध्ये उपलब्ध करून देऊ अशी हमी दिली। याप्रसंगी दत्तात्रय जाधव, पोपट जाधव यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं। तर चैतन्य मेडिकलचे मालक चैतन्य जाधव यांनी सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमासाठी पाहुणे, नातेवाईक, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांची हजेरी होती। सुभाष भालेराव, सी न्यूज, मराठी, पिंपर्णे।